रुचकर विनय चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण कंटोळीची भाजी करतोय. ते कंटोळी चिरून झालीत, जी जून आहेत ते असे दोन भाग केलेत. या बिया असतात त्या सगळ्या काढून टाकायच्यात आपल्याला, ह्या बघा. आणि त्याची अशी मी उभी चिरून घेणार आहे, इथे उभी पण चिरलेली आहे, तशा प्रकारे मी चिरून घेणार आहे. त्या बघा, याच्या सगळ्या बिया निघतात, ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि मगच ती घ्यायची आहेत आपल्याला वापरण्यासाठी भाजीला. अशी उभी चिरलेली आहे, हे जून होती त्यातलेच मी अशी चिरलेली आहे जून कंटोळ्यांमधून. यामध्ये आपण मीठ टाकतोय, ही मीठ चोळून थोडी आपल्याला घ्यायची आहे. आणि ही जी अशी उभी कापून घेतलेली कंटोळी आहे, ही मी हरभऱ्याच्या डाळीमध्ये करणार आहे. एक बिरड्यामध्ये पण मी केलेलं आहे, कडवे वाल असतात त्यामध्ये पण अशी उभी चिरून कंटोळी टाकून भाजी केलेली आहे. आता ही मी हरभऱ्याच्या डाळीमध्ये पण करणार आहे अशी भाजी. मीठ थोडा चोळून घेतला की त्याचा हरवसपणा निघून जातो. आता ही हरभऱ्याच्या डाळीमध्ये आपण बनवतोय भाजी. फार सुंदर अशी जी चव लागते हरभऱ्याच्या डाळीत. चोळून स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही. आता आपण चणा डाळ टाकून त्यामध्ये भाजी करणार आहोत. इथे आता कढई ठेवली गॅसवर, तेल ठेवले, ते पण गरम झाले. आपण आता भाजीला फोडणी करतोय. इथे मी मेथीचे दाणे टाकले फोडणीला, राई टाकतोय आपण फोडणीला, जिरं पण टाकायचंय, हिंग टाकतोय आपण फोडणीला, कढीपत्त्याची पानं घालतोय, यावर आपण कांदा टाकतोय. कांदा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे. मीडियम आकाराचे मी कांदा घेतलेले आहेत. कांदा आपला आता छानपैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे, त्यावरती आपण टोमॅटो छान परतून घेतो. तोही छान मेल्ट झाला पाहिजे. सुंदर भाजी लागते खायला. आणि सीझनची भाजी आहे, पावसाळ्यामध्येच ह्या भाज्या येतात, सुरुवातीलाच येतात म्हणजे 1-2 महिने. हे पण छान आपण परतून घेतोय. टोमॅटो पण आपलं बघा छान मेल्ट झालेलं आहे. इथे आता मी लसूण, आलं आणि थोडं सुकं खोबरं ह्याचं वाटण रेडी केलेलं आहे, ते आपण घालतोय. खूप छान अशी ही भाजी खायला लागते. ते परतून घेतोय आपण वाटण थोडं. वाटण आपलं बघा छान परतलंय, असं ऑइल सुटलंय ते बघा. आता इथे मी डिशमध्ये मसाले काढलेले आहेत. मिक्स मसाला आहे, धणापूड आहे, गरम मसाला, हळद आणि थोडीशी बडीशोपची पावडर ती घालते. आता बडीशोप, जिरं ह्या पावडर मी ॲक्च्युली घरी बनवूनच ठेवते, कारण आपल्याला लागतात त्या कधी स्वयंपाकामध्ये यूज करायलाच लागतात आपल्याला. या सगळ्या पावडरी घरी रेडीच असतात माझ्या. छानपैकी हे परतून घेत, खूप छान आपला मसाला परतून झाला आहे. आता ही हरभऱ्याची डाळ भिजलेली आहे, ती 2 तास मी पाण्यात भिजवलेली आहे, ती आपण टाकतोय. डाळही थोडीशी आपण छान परतून घेणार आहोत. डाळही आपली छान परतून झाली आहे. खूप छान असा मसाल्याचा स्मेल येतोय. आता यावर आपण ही कंटोळी घालतोय. खूप छान लागते भाजी खायला. ही कंटोळी बिरड्यात पण करतात, तेल कांद्यावर पण नुसतं करतात आणि असं हरभऱ्याच्या डाळीत पण करतात. आता आपण हाच प्रकार करतोय हरभऱ्याच्या डाळीतला. हे छान मी आता जरा परतून घेते. छान परतून झालेत आपले कंटोळी. आता हे वाटणाच्याच वाटीत मी पाणी घेतलेलं आहे, हे घालतोय. आता पहिला अंगालगतच अगदी पाणी घालायचं आहे आणि भाजी पहिले शिजवायची आहे, कारण हरभऱ्याची डाळ शिजायला हवी, कंटोळी पण आपली शिजायला हवी. पाणी आपण थोडं वाढवलं आहे, आता आपण शिजवून देतोय. त्यावर झाकण ठेवूया आणि भाजी मीडियम जाळ ठेवून शिजवून घ्यायची आहे आपल्याला. तर 5-7 मिनिटं आपली होऊन गेली. ही बघा भाजी उकळले छान. आता आपण हरभऱ्याची डाळ झाले का चेक करणार आहोत. तिला अशी फार खळवायची नाही आहे, थोडी अशी बोट शेपी करायची. ही बघा. आणि कंटोळी पण आपली, ती पण चेक करूया. हे पण झालेलं आहे बघा, 2 तुकडे झाले, हे पण झालेलं आहे. आता
चवीप्रमाणे आपण आता मीठ घालतोय भाजीमध्ये. जर अगोदर घातला असता तर भाजी यशस्वी लवकर झाली नसती. एक दोन चार दाणे साखरेचे टाकतोय आपण. भाजीचा फारच सुंदर असा स्मेल येतोय. आता एक दोन मिनिटाची आपल्याला स्टीम घ्यायची आहे. दोन तीन मिनटं झालीत आता. खूप छान पाणी पण आपलं आकसलेलं आहे. हे बघा आपली भाजी अगदी परफेक्ट झालेली आहे. डाळ पण खळलेली नाही. भाजी पण छान एकदम मस्त. अशा प्रकारे आपली कंटोळी चणा डाळ भाजी रेडी झाली आहे. गॅस मी बंद करते. त्यावर मस्त कोथिंबिरी पेरू आणि आपण भाजी सर्व करणार आहोत. अशा प्रकारे आपली कंटोळीची हरभऱ्याची डाळ टाकून केलेली भाजी तयार झाली आहे आणि इथे मी डिशमध्ये सर्व केलेली आहे. ही भाजी आपण चपाती भाकरी वरण भात कशाबरोबर पण खाऊ शकतो. अशा प्रकारे ही आपली डिश रेडी झालेली आहे. आता आपण या डिशचा आस्वाद घेणार आहोत. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रुचकर मेनू या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, कमेंट्स करा. अशा प्रकारची रेसिपी करून बघा. नमस्कार.